चिंकीचा ड्रॉइंग क्लास। गट्टू आणि चिंकी हळूहळू मोठे होत होते, तर आता त्यांचे सब्जेक्ट्सही वाढत होते। त्यामुळे आता त्या दोघांसाठी अगोदर जो ऑप्शनल सब्जेक्ट होता तो कंपल्सरी बनला गेला। त्या सब्जेक्टचं नाव होतं ड्रॉइंग। चिंकीला ड्रॉइंग खूप आवडायचं, पण जेव्हा पण चिंकी ड्रॉइंगचं नाव ऐकायची तिला टेन्शन यायचं, कारण तिचं ड्रॉइंग इतकं चांगलं नव्हतं आणि त्यामुळे तिला एकदा खूप बोलणी खावी लागली होती। काही दिवसांपूर्वी चिंकीच्या वर्गात सर ड्रॉइंग शिकवत होते। चला मुलांनो, आज आपण शिकणार आहोत मोराचं चित्र कसं बनवायचं, ठीक आहे? सगळी मुलं लक्ष देऊन सरांकडे बघत होती, सगळ्यांचं लक्ष सरांकडेच होतं, पण चिंकी तिचं स्वतःचं चित्र बनवत होती आणि अचानक सरांचा आवाज आला। कोण चित्र काढतंय इथे ब्लॅकबोर्डवर? चिंकी बाळा तू ये। चिंकीचं तर लक्षच नव्हतं, मग ती कशी ड्रॉइंग काढणार होती? तिने आपली चूक मान्य केली आणि सरांना सांगितलं, सर जेव्हा तुम्ही शिकवत होता तेव्हा मी ड्रॉइंग करत होते, माझं लक्षच नव्हतं। मग काय होतं, सर चिंकीला रागावले आणि आता चिंकीने ठरवलं की ती मोराचं चित्र शिकणारच। चिंकीला ड्रॉइंग तसंही आवडायचं, फक्त तिला थोडस शिकण्याची आवश्यकता होती। गट्टू चिंकी शाळेतनं घरी आले। गट्टू जोर जोरात हसू लागला आणि चिंकी नाराज झाली। तेवढ्यात तिथे आई आली। मुलांनो मस्ती नाही, आई हा गट्टू मला चिडवतोय माझ्या ड्रॉइंगला बघून। काय गट्टू, असं नाही करायचं, तुला मोराचं चित्र नाही काढता आलं। चिंकी बाळा टेन्शन घेऊ नकोस, माझ्याकडे आयडिया आहे, तुला रेनबो ड्रॉइंग क्लास मध्ये घालूयात, टेन्शन घेऊ नकोस। यामुळे चिंकीचा मूड खराब होता, पण जसं आई ड्रॉइंग क्लास बद्दल म्हणाली चिंकी खुश झाली। आईनं हे बघितलं होतं। नंतर गट्टू चिंकी दोघांची ड्रॉइंग क्लास मध्ये ऍडमिशन झाली। क्लासचं नाव होतं रेनबो ड्रॉइंग क्लास। क्लासमध्ये पोहोचल्यानंतर सगळी मुलं एक्साइटेड वाटत होती, कारण आजपासून त्यांचा ड्रॉइंगचा क्लास सुरू होणार होता। सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल होती आणि सगळे आपापल्या आणलेल्या वस्तू दाखवत होते। बघा बघा, मी वॉटर कलर्स आणलेत, तुझ्याकडे कोणते कलर्स आहेत गट्टू? माझ्याकडे पेन्सिल कलर्स आहेत, बघ किती कलर्स आहेत। मी तर यार वॅक्स कलर आणले आहेत, मला पेंटिंग्स मध्ये रंग भरायला आवडत। सगळे मित्र एकमेकांना कलर्स दाखवत होते आणि आपापले प्लॅन सांगत होते। भूषणने वॉटर कलर आणले होते, तर त्याने आपल्या बॅगेतून ब्रश काढला आणि सगळ्या क्लासला दाखवू लागला। ढंटडंग, आणि हे आहे माझं हत्यार, एक ब्रश ज्याच्याने मी बनवेल वेगवेगळी चित्र। आणि नंतर लगेचच गट्टूने हातात ब्रश घेतला आणि म्हणाला, हा तर खूपच भारी ब्रश आहे भूषण, वाव मीही याने चित्र काढेन, ते पण अलाउद्दीनचा दिवा। सगळे खूप एन्जॉय करत होते, पण चिंकी जी नेहमी उड्या मारायची ती मात्र आज शांत होती। तेव्हा गट्टूने तिला विचारलं, चिंकी तू कोणतं चित्र काढणारेस? चिंकीने काहीच उत्तर दिलं नाही। असं वाटतंय चिंकी ड्रॉइंग बनवायलाच विसरलीये। क्लासमध्ये मुलं जोर जोरात हसू लागतात आणि तेवढ्यात ड्रॉइंग शिकवणारे सर तिथे येऊन पोहोचतात। रेनबो क्लास मध्ये शिकवणारे हे सर ड्रॉइंग शिकवण्यात खूप फेमस होते। येताच त्यांनी सगळ्या मुलांशी बातचीत करायला सुरू केली। हॅलो बच्चा पार्टी, कसे आहात सगळे? आजपासून मी तुमचा ड्रॉइंग टीचर आहे, ठीक आहे? तर मी जसं आता माझं नाव सांगितलं तसं प्रत्येक जण आता स्वतःचं नाव सांगेल आणि त्यासोबतच मला सांगा की तुम्हाला कुठलं ड्रॉइंग काढायला आवडेल। एक एक करून मुलं आपलं नाव सांगत होते आणि सोबतच त्यांना कुठलं ड्रॉइंग काढायचंय त्याचं नावही सांगत होते। गट्टू म्हणाला, मला अल्लाउद्दीनचा दिवा काढायचाय। यानंतर भूषण म्हणाला, मला पाण्यात तरंगणाऱ्या जहाजेचा चित्र काढायचंय। सगळ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि जशी चिंकीची पाळी आली तर ती गप्प होती। तर सर म्हणाले, सांग चिंकी तुला कुठलं ड्रॉइंग पसंत आहे? अगं घाबरू नकोस, इथे आम्ही सगळे तुझे मित्र आहोत। सर मला चित्र काढायला खूप आवडतं, पण ते नीट काढता येत नाही, मला भीती वाटते की मी खराब चित्र काढेन। यात घाबरण्यासारखं काय चिंकी, मी तुला ड्रॉइंग चांगलं काढायला शिकवेन। तर गोष्ट अशी होती की ड्रॉइंगच्या सरांना आईकडनं हे कळालं होतं की चिंकी इतर विषयांमध्ये खूप हुशार आहे, ड्रॉइंग सुद्धा तिला येतं,
पण फक्त तिला अजून शार्प करा या सब्जेक्ट मध्ये. तर सर क्लास नंतर चिंकीला म्हणाले, चिंकी बाळा इकडे ये. हो सर. चिंकी, मी ऐकलंय तू सगळ्या विषयांमध्ये हुशार आहेस, हो ना? पण सर, चित्र काढणं खूप अवघड वाटतं मला. पण तुला ड्रॉइंग आवडतं ना? हे बघ, कुठलाही विषय हार्ड नसतो आणि जो विषय आपल्याला आवडतो तो तर मुळीच नसतो. जर आपण मन लावून काम केलं, मन लावून अभ्यास केला, तर सगळ्या हार्ड गोष्टी सोप्या होतील. ड्रॉइंगचंही तसंच आहे. हां, तू एक काम कर, उद्या तुला जसं जमेल तसं तू एक ड्रॉइंग काढून आण. क्लास नंतर गट्टू चिंकी जेव्हा घरी येतात तेव्हा आई विचारते, गट्टू चिंकी कसा होता तुमचा चित्रकलेचा क्लास? आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे कलर्स आणले होते आणि माहितीये, भूषणने तर कलर्सचा ब्रश आणला होता आणि आम्हाला होमवर्क मध्ये सुद्धा चित्र काढायला सांगितलंय. तू सांग चिंकी. हो आई, खूप मजा आली. सर सुद्धा खूप मस्त आहेत, त्यांनी खूप छान समजावलं. आता चिंकीच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखी भीती आणि नाराजी नव्हती, ती सुद्धा खूप एक्साइटेड होती. आईच्या हे लक्षात आलं की चिंकीला ड्रॉइंग बद्दल जी भीती होती ती निघून गेलीये. नंतर गट्टू चिंकीने आपापली ड्रॉइंग बनवली आणि दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये ते घेऊन गेले. तेव्हा सरांनी सगळ्यांना दोघांचे ड्रॉइंग्स दाखवले. सगळ्यांनी गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. सरांनी म्हटल्याबरोबर सगळ्या वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. गट्टू तर चांगला ड्रॉइंग काढतोच, पण कालपर्यंत चिंकी जी ड्रॉइंगला घाबरत होती तिने सुद्धा चांगलं ड्रॉइंग काढलेलं आहे. त्या दिवसानंतर चिंकीला ड्रॉइंग म्हटल्यावर भीती नाही वाटली. हार्ड वाटणारा ड्रॉइंग सब्जेक्ट चिंकीसाठी सोपा होऊन गेला. व्हेरी गुड चिंकी, आता अशीच वेगवेगळी चित्र काढायची. हा हो सर, थँक्यू सर, तुमच्यामुळे मी चांगली चित्र काढू शकते. त्यानंतर जेव्हा मुलांच्या परीक्षा झाल्या तेव्हा ड्रॉइंग मध्ये चिंकीला खूप चांगले मार्क्स मिळाले. तिला सर्वात जास्त मार्क्स मिळाले. अशा प्रकारे रेनबो क्लास मध्ये चिंकीचं ड्रॉइंग खूप छान झालं आणि यानंतर चिंकीने खूप छान चित्र बनवली. अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें.